नागभीड तालुक्यातील तळोधी येथील सीडीसीसी बँकेचे दोन्ही मॅनेजर आपली बँकेतील नोकरी आटोपून परत स्वगावी नेरी चिमूर येथे दुचाकीने परत जात असताना शिरपूर नेरी मार्गावरील पुलावरील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने दुचाकीसह दोघेही वाहत गेले. अशा अवस्थेत दोन तास संघर्ष करीत कुठलीही यंत्रणा नसताना चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष बाकल हे पूरपीडित क्षेत्राचा आढावा घेत असताना अचानक त्या पुलाच्या ठिकाणी पोहोचले आणि कुणीतरी त्या ठिकाणी वाहून गेलेले आहे. झाडाला अडकलेल्या एका व्यक्तीने हातवारे करीत मदत मागण्यास प्रयत्न केला आणि बाकल ठाणेदार यांच्या युक्तीने तब्बल 2 तासानंतर दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यासाठी आडेगाव येथील बाळू झाळे यांनी खोल पाण्यातून पोहत जाऊन दोघांनाही पाण्याच्या बाहेर काढले. संतोष बाकल यांचे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे. याचा संपूर्ण आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे यांनी, पाहूयात. लाईट चालू ठेव ना बे. पोहोचले गड्डा आहे ना. त्याच्यावर चार्ज बिलकुल चालू ठेवा. हा कंटिन्यू हे कंटिन्यू चार्ज चालू आहे त्याच्यावर. हा अशीच चार्ज चालू ठेवा. बस दुसरा कोणा दुसरा थोडी शांतता राखा. टू-व्हीलर भेटली त्यांची. पडते पडते ए बाजूलो, ए बाजूलो, बाजूलो, तू बाजूलो. तू खाते आता नाही रेनकोट रिंगोट घालू ना साहेब. 100% हा बरोबर आहे. हा घेतून बरोबर बालू मोबाईल खराब. टेन्शन नाही घ्यायचा.